वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट द्वारा जापान येथे आयोजित जागतिक धम्म परिषदेत भारतीय बौद्धांचे प्रतिनिधित्व करण्याकरिता राजरत्न आंबेडकर यांच्या समवेत गेलेले चंद्रपूरचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर TD कोसे यांचे आज चंद्रपुरात धम्म बांधवांच्या वतीने रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून मुख्य मार्गाने होत भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून ही मिरवणूक दीक्षाभूमी येथे पोहोचली. प्राध्यापक डॉक्टर TD कोसे यांनी दीक्षाभूमी येथील भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करून सर्व धम्म बांधवांचे आभार मानले. विशेष म्हणजे प्राध्यापक डॉक्टर TD कोसे यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टने जागतिक धम्म परिषदेच्या पंचशील व समाधान विभागाच्या उपाध्यक्षपदावर निवड केलेली आहे. हे विशेष. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट सत्यविजय उराडे, बुद्धिस्ट युवा मंचचे अध्यक्ष अविनाश मेश्रा, बुद्धिस्ट युवा मंचचे सल्लागार डॉक्टर ज्ञानेश्वर राऊत, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजकुमार जवादे, समता सैनिक दलाचे AV टेंभारे, डॉक्टर राकेश गावतुरे, आदिवासी गोवारी समाजाचे जिल्हा संघटक उत्तम राऊत, नामदेवराव पिंपळे, कैलाश ढेंगळे, प्रकाश तावाडे, महेंद्र झाडे आदी उपस्थित होते. 29व्या जागतिक धम्म परिषदेमध्ये 50 राष्ट्रांचे प्रतिनिधी होते आणि भारतामध्ये भारतीय बौद्धांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती काय आहे हे आकडेवारीसहित आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसहित आम्ही तिथे मांडलं. त्यामुळे इतर राष्ट्रांच्या नक्की लक्षात आलेलं आहे की ज्या देशामध्ये, म्हणजे इतर राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी ही खंत बोलून दाखवली की ज्या देशामध्ये बुद्धांचा जन्म झाला, ज्या देशामध्ये बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, त्याच देशामध्ये बौद्धांची स्थिती ही निश्चितच निराशाजनक आणि चिंताजनक आहे. त्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे असा पहिला प्रस्ताव श्रीलंकेने मांडला. त्यामुळे संपूर्ण भारताच्या वतीने मी सुरुवातीला श्रीलंकेचं आभार मानतो. आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब आणि मी, आणि मग या प्रस्तावावर एक स्टँडिंग कमिटीची मीटिंग झाली. त्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये माननीय राजरत्न आंबेडकर साहेबांना सचिव म्हणून नियुक्त केलं आणि मला उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं.